नमस्कार, ज्योतिष खानदेशी रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। माझी आजची रेसिपी आहे चाट कटोरी। मी या ठिकाणी 250 ग्रॅम मैदा घेतला आहे, त्यात तेलाचं मोहन घालणार आहे मी। चवीनुसार मीठ पूर्ण संभाळून घेणार आहे त्याला। मैदा भिजून 20 मिनटं आपण ठेवून देऊ हा। याच्यापासून आपण कटोरी बनवायची आहे मैद्याची। खूप थोडं पाणी लागतं याला, थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। तो या पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे आणि तिला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। आपण चाट साहित्य उकडलेले चणे घेतलेले आहे, बटाटे 4 उकडून घेतलेले आहे, कांदा, हळद, तिखट, मीठ आणि भाजलेलं जिरं आणि आपल्याला तेल लागणार। कडक तेल टाकून घेऊ आपण थोडं। पाव चमचा हळद, एक टीस्पून चटणी, अजून थोडी टाकणार आहे मी। चणे बटाटे उकडलेले, मीठ स्वादानुसार आणि जिरे पावडर मिक्स करून घ्यायचे आपल्याला। पंधरा मिनटं झाले, कणिक छान झाली आपली। आता आपण याची कटोरी बनवू। या पद्धतीने आपण गोळे करून घेऊ आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेऊ। आपण पुरी लाटून घ्यायची, थोडी जास्त बारीक नाही करायची, थोडी जाडसर राहू द्यायची। आता मी ग्लास घेणार आहे, त्यावर या पद्धतीने लावणार आहे। थोडं पाणी लावून घेऊ कडेला। आणि असं तेलामध्ये धरायचं ते। चालीचं पाहून घेऊ, असे दोन्ही बाजूने तळून घ्यायची ती।
दुसरे कपडे अजून असेच तयार। आपण ही कटोरी सजवून घेऊ। मी ही चटणी केलेली आहे, हिरवी चटणी, खोबरं, पुदिना, एक मिरची, चिंचेची चटणी, ही दही। आपली चाट कटोरी तयार आहे।